जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। राज्यसह नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्या असतील तिथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले। राज्यात नंदुरबारसह ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या असतील तिथे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले आहे। यंदा पाऊस कमी पडला असल्याने राज्यात अनेक भागात पाणी टंचाईच्या समस्या उद्भवत आहे, त्यामुळेच जवळचा सोर्स अथवा शक्य त्या पद्धतीने पाणी उपाययोजना करण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले असून त्या पद्धतीने काम देखील सुरू झाले असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मला याची पूर्ण कल्पना आहे, मी जिल्हा अधिकाऱ्यांचं निसा नंदुरबारच नाही पाण्याचा, मी त्या विभागाचाच मंत्री असल्यामुळे राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाई प्रामुख्याने आता पाऊस कमी पडला असल्यामुळे आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं देखील उचललेली आणि प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना, नंदुरबारच्याही जिल्हाधिकाऱ्यांना त्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत की ज्या ज्या ठिकाणी सोर्सेस असतील आणि पाणी टंचाई आपल्याला ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या गाव पातळीपर्यंत प्रामुख्याने दिसत असेल त्या प्रत्येक ठिकाणी आपला सोर्सेस बघून पाणी कसं पोहोचवता येईल टँकरद्वारे किंवा अन्य कुठल्या विहीर अधिकरणाच्या माध्यमातून त्या सगळ्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने काम पण चालू आहे।